नाशिक ही कुंभनगरी आहे म्हणून या शहरात हजारो मंदिरं शेकडो वर्षापासून आहेत, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्याचं काम मनपाने हाती घेतलंय. या कारवाई विरोधात मठ मंदिर बचाव कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेला उत्तर देताना नाशिक महापालिकेला सर्व धार्मिक स्थळांचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते, म्हणून महापालिकेने शहरातील धार्मिक स्थळांचे फेर सर्वेक्षण करत नियमित आणि निष्कासित मंदिर मशीद प्रार्थना स्थळांच्या नावांची यादी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. या धार्मिक स्थळांच्या फेर सर्वेक्षणाअंती मनपाने प्रसिद्ध केलेल्या यादीत त्रुटी असल्यानं अनधिकृत धार्मिक स्थळांचा वाद पुन्हा पेटणार असल्याचं चित्र दिसत होतं. याबाबत धार्मिक स्थळ बचाव समितीचे समन्वयक दिनकर पाटील यांनी तातडीनं रावसाहेब थोरात सभागृहात बैठक बोलवली होती. या बैठकीत मनपाने प्रसिद्ध केलेल्या यादीवर सर्व मंदिर मशीद विश्वस्त हरकत घेणार असल्याचं सभागृह नेते दिनकर पाटील यांनी सांगितलं. नाही, धार्मिक स्थळांच्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकारी जरी सांगत असले पण झालेला सर्व सर्वेच हा चुकीचा केलेला आहे आणि या चुकीच्या सर्वेमुळे चार चार वेळा आम्हाला न्यायालयात जावं लागलं. दोन वर्षापूर्वी सुद्धा आम्ही न्यायालयात गेलो तेव्हा स्थगिती मिळाली. सर, एकाहत्तरच नाही सगळे मंदिरांचे. ठीक आहे, मग तुम्ही सांगा एकाहत्तर बाकीचे सगळे ते वाचणार तर कसे नाही. याला आता मार्ग एकच आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो 137 जो ठराव महापालिकेने आजीरावने आम्ही महापौरांनी पाठवलेला आहे तो ताबडतोब खाली जर पाठवला तर मंदिरं ताबडतोब वाचतील. अन्यथा याच्यावर आता जी आम्ही माहिती दिली की प्रत्येकाने अपील करावं लागणार आहे आणि पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावं लागणार आहे तर मंदिरं वाचतील, अन्यथा मंदिरं न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकारी पाडून टाकतील. मागील वर्षी रस्त्यावरील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यात आल्यानंतरही आता मनपा ओपन स्पेसवरील धार्मिक स्थळांवर हातोडा मारणार असल्याचं दिसतंय. यामुळे शहरातील शांतता बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिकातील कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष देऊन हा मुद्दा कायमचा मार्गी लावावा, नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरेल असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केलं. दोन गोष्टी, एक तर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महानगरपालिकेचं कारवाई होत आहे, त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की या विरुद्ध न्यायालयात जाणं आवश्यक आहे. आता इंडिव्हिज्युअल जाणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भात अवेअरनेस यावा, लोकांना कळावं की आता न्यायालयात कशी दाद मागावी म्हणून आजची बैठक होती. दुसरा विषय असा आहे की नाशिक महापालिकेच्या सभागृहात पूर्णपणे हा ठराव पारित झाला आहे, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालं आहे. फक्त आता 37(1)ची जी कारवाई आहे DCPR-मध्ये जी अमेंडमेंट आणणं हे शासनाच्या हातात आहे. जसं तुम्ही दारूच्या दुकानांच्या बाबतीत अमेंडमेंट आणू शकता, जसं तुम्ही अनेक बेकायदेशीर इमारती कायदेशीर करू शकता, त्याच पद्धतीनं असे अमेंडमेंट आणून या शहरातले मेजर मंदिरं ही ओपन स्पेसमध्ये आणि ओपन स्पेसवर मुळात मालकी हक्क हा त्या लेआउट धारकांचा असतो, तो महापालिकेचा नाहीच हे आमचं म्हणणं आहे. मला वाटतं हे अत्यंत सोपं आहे, म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही साकडं घालणार आहोत. अन्यथा मग शिवसेनेला अनेक गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांची श्रद्धास्थाने असलेली धार्मिक स्थळे निष्कासित करण्याची तयारी महापालिकेने केली असल्याने पौराणिक धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी महापालिकेकडे हरकत नोंदवावी लागणार आहे. प्रत्येक धार्मिक स्थळासाठी स्वतंत्र हरकत नोंदवावी लागणार असल्यानं शहरातील सर्व 647 धार्मिक स्थळं वाचवण्यासाठी विश्वस्तांनी त्वरित हरकत नोंदवावी असे आवाहन मठ मंदिर बचाव कृती समितीतर्फे करण्यात आलंय. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.